Good morning, dear students. From today onward, we are going to continue our online teaching and learning process. Children, till the last period, we were learning the lesson 4.2, P.V. Sindhu, an icon of success. Now, come to the page number 82. Much part of the lesson was finished till the last period. Now, let's continue with the last point, that is noteworthy honors. विद्यार्थी मित्रांनो, नोटवर्दी ऑनर्स, ऑनर म्हणजेच काय? सन्मान. आणि नोटवर्दी म्हणजेच उल्लेखनीय, ज्याला इंग्लिशमध्ये सिनॉनिम या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजेच रिमार्केबल, एखाद्या क्षेत्रामध्ये केलेलं उल्लेखनीय कार्य. नाउ लेट्स सी व्हॉट नोटवर्दी ऑनर्स डीड पी व्ही सिंधू रिसीव. अमंग द अदर नोटवर्दी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर दी पद्मश्री इन 2015, विच इज दी फोर्थ हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया. की पी व्ही सिंधू यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये जे जे अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत त्यापैकी पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान 2015 साली पी व्ही सिंधू लिला मिळालेला आहे. पद्मश्री इज नोटेड ॲज दी फोर्थ हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड. भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्मश्री चौथ्या नंबरला आहे. म्हणजेच मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग पहिले तीन अवॉर्ड कोणते असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये दिले जाणारे जे सर्वोच्च नागरी सन्मान आहेत त्यामध्ये सर्वप्रथम क्रमांकावर येतो तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार, त्यानंतर आहे पद्मविभूषण, त्यानंतर येतो पद्मभूषण आणि चौथ्या नंबरला आहे पद्मश्री. सो दिस पद्मश्री अवॉर्ड is bestowed in 2015 to P.V. Sindhu, and in 2016 she received the Rajiv Gandhi Khel Ratna Award. Rajiv Gandhi Khel Ratna Puraskar हा फक्त आणि फक्त खेळासाठी, खेळामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठीच दिला जातो, जो 2016 साली P.V. Sindhu हिला बहाल करण्यात आला होता. The best endorsement of Sindhu has been Gopichand's word about her dedication and commitment to the sport. The most striking feature in Sindhu's game is her attitude and the never say die spirit. या पॅसेज मधून असं सांगण्यात आलेलं आहे की सिंधूच्या खेळाप्रती असलेली तिची निष्ठा आणि तिची बांधिलकी, डेडिकेशन म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, त्याग, अँड कमिटमेंट मीन्स फेथफुल एफर्ट्स, की खेळामध्ये असलेली तिची निष्ठा आणि तिचे जे एफर्ट्स आहे याविषयी गोपीचंद यांनी जे उद्गार काढलेले आहे तेच म्हणजे तिच्या कामाची, तिच्या खेळाची सर्वोत्तम पावती म्हटली पाहिजे. अँड व्हॉट आर दी वर्ड्स? दी मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड अँड द नेव्हर से डाय स्पिरिट. नेव्हर से डाय मीन्स नेव्हर गिव अप एनी होप, कधीही हार न मानणे. कधीही हार न मानण्याची वृत्ती हा जो ॲटिट्यूड सिंधूमध्ये आहे तोच तिच्यामध्ये असलेला अतिशय स्ट्रायकिंग फीचर आहे, असे उद्गार सिंधूचे जे कोच आहेत गोपीचंद पुलेला त्यांनी तिच्या खेळाप्रती काढलेले हे उद्गार. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतो आहेत. या पॅसेजवरचे सगळे न्यू वर्ड्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्याल. पुढचा पॅसेज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू.